आदरणीय पवार साहेब, पृथ्वीराजजी आहेत, मुस्ताक भाई बसलेत, अनंत गीते आहेत, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या कार्यक्रमाची वेळ 3 ची होती आणि आम्ही जवळपास 3:05 ला व्यासपीठावरती आलो. आल्यानंतर मला आधी वाटलं की मी चुकून आत्ताच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला आलोय की काय, कारण खुर्च्या रिकाम्या होत्या. त्या सरकारचं मला कौतुक वाटतं. आत्मरे मंत्रिपदाच्या खुर्चीवरनं भांडण आहेत पण सभेमध्ये खुर्च्या रिकामी आहेत. हे असं सरकार चाललेलं आहे. जाहीर सभा आपण घेणार आहोत हे जैन भाईंनी सांगितलंच, त्याच्यामुळे विस्ताराने राजकारण तेव्हा बोलेन. तसं मला जे बोलायचं होतं ते परवा दसऱ्याला बोललेलंच आहे. पण माझ्यासमोर प्रश्न आहे की मी बँकेवरती काय बोलायचं, कारण बँक हा माझा काही माझं क्षेत्र नाही आहे. पण एक जिल्हा बँक यशस्वीपणाने कशी चालवायची आणि ती सुद्धा इतके वर्ष, याचं एक आदर्श उदाहरण जैनभाई तुम्ही आणि तुमच्या परिवाराने संपूर्ण राज्याला दाखवलेलं आहे. बँकेने काय काय केलं हे तुम्ही सांगितलं आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत, म्हणून तर एवढी लोक जमलेत आणि एवढी वर्ष बँक चालले. हल्ली बँक चालवणं हे खूप जिकरीचं झालेलं आहे, कारण बुडीत खातीही खूप असतात. मला कधी कधी अशी एक मनामध्ये शंका येते की नवीन बँक काढायची झाली तर बँक जो काढू इच्छितो त्याची स्विमिंग टेस्ट घेता का? बरं, पोहता येतं ना तुला, बुडणार तर नाहीच ना, मग काढ बँक. तर अशा या सगळ्या गोष्टी आहेत. असो, जुन्या आठवणींना उजाळा जैनभाईंनी पण दिला, मुस्ताकभाईंनी पण दिला. आणि हे खरं आहे की जर का व्यासपीठावरती बघितलं तर मी आहे शिवसेना म्हणून, पवारसाहेब राष्ट्रवादी आहेत, पृथ्वीराजजी काँग्रेसचे आहेत, जैनभाई शेका पक्षाचे आहेत. म्हणजे आम्ही एकमेकामध्ये अगदी शिवसेना आणि शेका पक्षाच्या सुद्धा मारामाऱ्या झालेल्या आहेत. नुसत्या लढाया आणि मारामाऱ्या झालेल्या आहेत. चॅलेंज मीटिंग, येऊन कसे बघता, येऊन दाखवा, मग हे सगळं झालेलं आहे. आणि एवढी वर्ष गेल्यानंतर सुद्धा आम्ही एका व्यासपीठावरती येऊ शकलो आणि आलो, याचं कारण असं की त्या सगळ्या मारामाऱ्या होत्या किंवा जे काय विरोध होता तो कधी व्यक्तिगत विरोध नव्हता. सुडाचं राजकारण कधीच कोणी केलं नाही. म्हणजे पवारसाहेब आणि बाळासाहेबांची मैत्री तर जगजाहीर आहे, तशी अंतुले साहेबांची आणि बाळासाहेबांची ती उघड होती मैत्री, उघड पाठिंबा दिला होता. पण जिथे मतं पटायची नाही त्या मताला विरोध केला जायचा. पण आताचे जे राजकारण सुरू आहे, विरोधक असलं तर संपव, पण सोबती असेल त्याला सुद्धा संपव. म्हणजे आता जे तुम्ही जे पृथ्वीराजजी म्हणालात नवीन समीकरण, हे समीकरण आहे, हे समीकरण हे तिकडे जे मी करण चाललेलं आहे त्याच्या विरुद्ध समीकरण आहे. सगळं काही मीच, माझ्याशिवाय कोणीच नाही, माझ्याशिवाय कोणीच नको. आणि काल सुद्धा पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन गेले, शिर्डीला गेले. मला खरं अपेक्षा अशी होती की ते आता जो एक प्रश्न धुमसतोय आरक्षणाचा, त्या आरक्षणाबद्दल काहीतरी पंतप्रधान बोलतील, कारण हा त्यांच्या अखेरीतला प्रश्न आहे. पण त्याच्याबद्दल काही बोलले नाही, हे वैशिष्ट्य आहे त्यांचं. जो काही प्रश्न ज्वलंत प्रश्न असेल, मणिपूर पट्टय, बोलायचं नाही. आरक्षणाचा मुद्दा, लोक रस्त्यावरती उतरलेत, आत्महत्या करतायत, पण जणू मी त्या गावचाच नाही असं करून कशाला तरी बोलून जायचं. पण एक गोष्ट पवारसाहेब तुमच्याही लक्षात आली असेल, काल त्यांनी 70,000 कोटीचा उल्लेख नाही केला. राष्ट्रवादीवरती जी टीका केली होती, 70,000 कोटीचा घोटाळा, काल का नाही केला? बाजूला कोण बसलेले होते बघता ना हे सगळेजण, म्हणजे टीव्हीवरती सगळं बघतायत. हे जे काय थोतांड चालू आहे, मग का कुठून काय त्यांनी काढलं? पवारसाहेबांनी म्हणे शेतकऱ्यांसाठी काही केलंच नाही, त्याचाही उल्लेख आता जैनभाईंनी केला. जेव्हा त्यावेळेला शिवसेना सुद्धा आंदोलन करत होती, पवारसाहेब कृषीमंत्री होते, आधीच्या कर्जमुक्ती किंवा कर्जमाफीच्या अंतुले साहेबांच्या वेळेच्या वगैरे, तेव्हा मी तर लहान होतो. पण मला जे आठवतं आहे, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, पवारसाहेब तुम्ही कृषीमंत्री होतात, तेव्हा पहिल्यांदा देशात 70,000 कोटीची कर्जमाफी ही पवारसाहेब कृषीमंत्री असताना केलेली आहे. म्हणजे जणू काय आजपर्यंत कोण झालेलंच नाही. जे काय होतंय ते मी आल्यानंतरच होत आहे. नळाला पाणीसुद्धा आत्ताच येत आहे, गंगासुद्धा आत्ताच या भूमीवरती अवतरले, असा जो काय आभास निर्माण केला जातोय, हे लोक एवढी काही मूर्ख नाही आहेत.
सुडानी राजकारण करायचं, किती सूड 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 किती सूड, शेवटी महात्मा फुलेंचा तो आहे शेतकऱ्याचा असूड, तो एकदा कडाणला की तिकडे भले भले झोपून जातात, कोणाचं काय चालत नाही। कारण सर्वसामान्य माणसाची काय ताकद असते ना, ही ताकद सत्ताधारी कितीही माजला असला तरी शेवटी त्याला सर्वसामान्यापुढे झुकावंच लागतं, हा आपल्या देशाचा इतिहास आहे। आणि हा तर रायगड जिल्हा आहे, या रायगड जिल्ह्याला रायगड हे नाव अंतुले साहेबांनी दिलं त्यावेळेला, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड, तिच्या त्या नावाने हा रायगड जिल्हा ओळखला जातो। आणि हा रायगड जिल्हा एवढ्यासाठी, कारण रायगड किल्ला आहे। आता रायगड किल्ल्याचं वैशिष्ट्य काय, वैशिष्ट्य काय, आता जर मला विचाराल तर आता राजकारणी जे चालले त्याच्यात वैशिष्ट्य बघितलं तर टकमक टोक, टकमक टोक। जे गुन्हेगार आहेत, जे गद्दारी करणारे आहेत, त्यांना महाराज कसे टकमक टोक दाखवायचे, तसं आता राजकारणात इथल्या गद्दारांना टकमक टोक दाखवण्याची वेळ आलेली आहे। तुम्ही निवडून येता, लोकांच्या मतावरती निवडून येता, पक्ष एका एका चिन्हावरती निवडून येता, आणि तुमच्यावरती काही आली भला किती झाकायला मोडून पलीकडे जाता, हे असं तरी मिंद राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही केलं आहे। त्यावेळेला दुर्दैवाने त्यांना सुद्धा मिर्झाराजे जयसिंग समोर हात बांधून जावं लागलं होतं, पराभव तेव्हाचा तर भयानक होता। आता जास्तीत जास्त काय होईल, निवडणुकीत डिपॉझिट जाईल, पण पुढची निवडणूक येऊ शकते, पुन्हा ती व्यक्ती निवडू न शकते, पण तेव्हा म्हणजे शिरच्छेद म्हणजे शिरच्छेद। अशा वेळेला आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्याही वेळेला औरंगजेबासमोर झुकले नव्हते, ताठपाण्याने उभे राहिले होते। ती मर्द तो मर्द तो या मातीत जन्मले छत्रपती शिवाजी महाराज, तीच ही माती आहे। आणि त्या मातीत जर गद्दार जन्माला आला असेल आणि तो दिल्ली शहरांसमोर झुकत असेल तर त्याला नुसतं झुकून नाही, त्याला सपाट करून टाकायला पाहिजे, सपाट करून टाकायला पाहिजे। असो, मी बोलता बोलता खूप बोलत जाईन म्हणून जास्त वेळ काही बोलत नाही, पण जयंतजी तुम्ही आहात, मुस्ताकभाई आहेतच, पवारसाहेब तर सोबत आहे, पृथ्वीराजजी काँग्रेस म्हणून सोबत आहेतच, आपण एक आता इंडिया म्हणून आघाडी केलेली आहे। अनेकांनी सांगलं आज इंडियाची मिटिंग एवढ्या या मंडपामध्ये नाही होणार, आता इंडियाची मिटिंग इंडियाभर भारतभर होणार आहे। आणि तुम्ही कोणाच्या विरुद्ध आहात, मी नेहमी सांगतो, मी कोणत्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही, आम्ही वृत्तीच्या विरुद्ध आहोत, आम्ही हुकुमशाहीला गाडण्यासाठी म्हणून एकत्र आलेलो आहोत। ही जी आपली भारत माता आपण जिला म्हणतो, भारत हिंदुस्थान इंडिया, नाव तुम्ही म्हणाल म्हणून वाटेल ते द्या, चालणार नाही, अजिबात चालणार नाही, पण आज तुमच्या हातामध्ये त्याच देशाची सत्ता असताना त्या देशाला गुलाम करण्याचं काम तुमचा जो काय एक डाव आहे तो डाव तोडून मोडून टाकण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत। जयंतजी तुम्ही बँकेबद्दल सगळं सांगितलं, बँकेमध्ये ठेवी किती आहेत, ह्या किती आहेत, त्या किती आहेत, आम्ही आपले वोट बँकवाले आहोत, आमच्या बँकेमध्ये किती ठेवी आहेत त्या बघतो आम्ही, त्या जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो, आणि त्या वाढतील कशा, आणखीन खातेदार कसे येत आहेत, हे सगळे आपल्या इंडियाच्या बँकेतले खातेदार आहेत, शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शेका पक्ष आहे, आणखीन देशभरातले सगळे पक्ष हे आपल्या देशाच्या लोकशाही बँकेतले लोकशाही वाचवणारे खातेदार आहेत, आणि त्या बँकेचं भवितव्य हे तुमच्या हातामध्ये आहे, आणि ते मला खात्री आहे जोपर्यंत तुम्ही जागरूक आहात तोपर्यंत त्या भवितव्याला कसलाही धोका नाही। मी पुन्हा एकदा या बँकेच्या सर्व संचालकांना आणि अर्थातच या शाळेच्या सगळ्या संचालकांना शुभेच्छा देतो, आणि तुमचा असाच उत्कर्ष भरभराट ही होत जावो अशी शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।